नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण काय बघणार आहेत तर सायन्स सायन्स पण किती वर्गाचं तर इयत्ता आठवी या वर्गाचे काय करतो आपण सायन्स जो आहे त्या सायन्सचे काय करतो तर त्याचे जे लेक्चर्स आहेत ते लेक्चर आपले चालू आहेत कुठल्या चॅप्टर मधले तर लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब त्या चॅप्टर मधले काय करतो पॉईंट जे आहेत ते पॉईंट आपण याच्यामध्ये पाहत आहेत आपले जे लेक्चर नंबर आहे मित्रांनो लेक्चर नंबर दुसरा आहे आणि ह्या लेक्चर्स मध्ये काय बघायचं आपल्याला या शास्त्रज्ञानं जे क्लासिफिकेशन केलं ते कधी केलं तर एकोणीसशे एकोणसत्तर साली जे क्लासिफिकेशन केलं आहे ते क्लासिफिकेशन नेमकं का काय आहे कोणत्या पद्धतीचं क्लासिफिकेशन केलेलं आहे हे क्लासिफिकेशन काय करायचं तर आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायचं आहे बघा मग हे जे विटकर सायंटिस्ट आहेत ते कितीतरी एकोणीसशे वीस साली तरी एकोणीसशे ऐंशी यांचं काय आहे तर एक कालावधी आहे बघा रॉबर्ट हार्डिंग फिटकर नाईनटीन ट्वेंटी टू नाईनटीन एटी हा काय आहे तर त्यांचा कालावधी आहे ऑझॅन अमेरिकन बायोल इकॉलॉजिस्ट किंवा बायोलॉजिस्ट आता हे काय आहे तर अमेरिकन इकॉलॉजिस्ट आहेत अमेरिकन इकॉलॉजिस्ट कोणते रॉबर्ट हार्डिंग फिटकर कालावधी त्यांचा एकोणीसशे वीस ते एकोणीसशे ऐंशी इन नाईन्टीन सिक्स्टी नाईन ही डिवायडेड लिव्हिंग ऑर्गनिझम इन टू फाईव ग्रुप्स त्यांनी काय केलं तर एकोणीसशे एकोणसत्तर साली काय केलं तर त्यामध्ये पाच गटामध्ये काय केलं तर त्याची विभागणी केली जी ऑर्गॅनिझम्स आहेत सजीव आहेत अशांची काय केली तर पाच गटामध्ये विभागणी केली कोणी तर रॉबर्ट हार्डिंग फिटकर्स आता बघा ती जी क गट आहेत त्याच्या गटामध्येही केले पण कुठल्या क्रायटेरियाच्या आधारे म्हणजे त्यांनी काय केलं तर वर्गीकरण केलं पण काहीतरी निकष घेतले मग ते निकष काय करतात आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायचे आहेत त्यामधला पहिला निकष आहे, आहे क्रायटेरिया आहे ते म्हणजे कुठले तर कॉम्प्लेक्सिटी ऑफ दी सेल स्ट्रक्चर्स आता बघा कॉम्प्लेक्सिटी कॉम्प्लेक्सिटी म्हणजे काय तर जटिलता कुणाची ऑफ दी सेल स्ट्रक्चर म्हणजे पेशीची जटिलता म्हणजे पेशीची होत जातात कॉम्प्लेक्स सेल कशा कॉम्प्लेक्स जातात त्याच्यानुसार काय केलं तर त्यामध्ये पहिला पॉईंट घेतला निकष आणि त्याच्यानुसार काय केलं तर क्लासिफिकेशन जे केलं ते म्हणजे कुठलं तर प्रो कॅरोटिक अँड द यू कॅरोटिक म्हणजे प्रो कॅरोटिक आदिकेंद्रकीय के आणि यू कॅरोटिक म्हणजे दृश्य केंद्र अशा मध्ये काय के. केलं तर ह्यांनी क्लासिफिकेशन जी केलं पहिला क्रायटेरिया कोणता कॉम्प्लेक्सिटी ऑफ द सेल स्ट्रक्चर्स म्हणजे जटिलता प्रो अँड द यु कॅरॅटिक अधिकेंद्रिकी आणि ठीक आहे नंतर बघा दुसरा जो क्रायटेरिया घेतला निकष घेतला कॉम्प्लेक्सिटी ऑफ दी ऑर्गेनिझम ऑर्गेनिझमची कॉम्प्लेक्सिटी म्हणजे सजीवांचा जो प्रकार आहे उग? तो प्रकार नेमका कसा होत जातो किंवा ती जटिलता आहे कसं होत जातं कॉम्प्लेक्स कसं होत जातं त्यामध्ये कुठले तर बघा इनिशिलर ऑर मल्टी मग कुठले तर त्यामध्ये एक पेशी आहेत का बहु पेशी आहेत का हा एक भाग काय केला तर त्यांनी वर्गीकरण करत असताना त्यांनी क्लासिफिकेशन करत असताना हा एक भाग त्याच्यामध्ये घेतला मग ते युनिसेलर आहेत का मल्टी म्हणजे एक पेशी आहेत का किंवा बहुपीशी आहेत का कसे आहेत कुठल्या कुठल्या प्रकारानुसार आहेत नंतर बघा तिसरा जो घेतला त्यांनी क्रायटेरिया निकष तो म्हणजे मोड ऑफ दी न्यूट्रिशन्स म्हणजे त्यांचा एक पोषणाचा प्रकार म्हणजे ते अन्न आहे ते अन्न कसं मिळवलं जातं ते कसे कोणावरती अवलंबून आहेत का किंवा ते अन्न कुठल्या पद्धतीनं स्वतः तयार करतात का दुसऱ्यापासून तयार करतात का त्यामध्ये बघा फर्स्ट त्यामध्ये आहे तो प्लांट्स आता प्लॅन्ट म्हणलं तर कुठलं तर ॲटोट्रॉपिक्स आणि त्याच्यामध्ये भाग म्हटला कुठला तर त्यामध्ये फोटोसिंथेटिक प्लांट्स न? आता प्लांट्स प्लांट्स काय तर अटोट्रपिकोट्रॉपिक म्हणजे कुठलं तर स्वयंपाशी ज्या स्वयंपाशी वनस्पती येतात पण त्यामध्ये फोटो नंतर कोणा घेतलं त्यामध्ये आता फोटोसिंथेटिक म्हणजे काय तर त्यामध्ये तर प्रकाश संश्लेषण करणारे जे वनस्पती आहेत त्या वनस्पती काय घेतल्या तर ह्याच्यामध्ये सुरुवातील म्हणजे काय करणार स्वतःचं अन्न स्वतः तयार करणार सूर्यप्रकाश सहाय्यानं काय करणार तर स्वतःचं अन्न स्वतः तयार करणार प्लांट्स नंतर दुसरं घेतलं फंजाय कवके बघा सॅप्रोफायटिक म्हणजेच कुठलं तर ॲब्सॉर्प्शन फ्रॉम डेड ऑर्गेनिझम कवके घेतले कुठले तर सॅप्रोफायटिक म्हणजे काय तर परपशी दुसऱ्यावरती अवलंबून असणारे पण कुणापासून अन्न तयार करतात पहिलं बघितलं आपण वनस्पती प्लांट्स प्रकाश संश्लेषणच्या सहाय्याने त्याला सोयापोषी म्हणतो नंतर दुसरं बघितलं फंजाय कवके त्याला सॅप्रोफायटिक अन्न कोणापासून मृतावशेष जे मृतावशेष असतात त्यांच्यापासनं अन्न जे काही डेड ऑर्गेनिझम्स आहेत त्यांच्यापासून अन्न तयार किंवा अन्न घेतात नंतर तिसरा आहे तो ॲनिमल्स प्राणी हेट्रोट्रॉपिक अँड इंजेस्टिव्ह मग आता ह्याच्यामध्ये प्राणीमध्ये काय तर हेट्रोट्रॉपिक्स म्हणजे काय तर पर पैसे दुसऱ्यावरती अवलंबून करणारे मग कुठले तर त्यामध्ये इंजेस्टिव्ह म्हणजे भक्षण करतात म्हणजे वेगवेगळे जे लहान लहान जीव आहेत असे जीवावरती अवलंबून असणारे जे काही प्राणी आहेत ॲनिमल्स आहेत ते अॅनिमल्स ह्याच्यामध्ये आले हे झाले तीन निकष क्रायटेरिया नंतर चौथी जी क्रायटेरिया आहे ते म्हणजे कुठले तर लाईफस्टाईल्स ते जीवन जगतात पण कोणत्या पद्धतीने ते जीवन जगतात त्यांची जी जीवन पद्धती आहे त्याच्यानुसार काय केलं तर त्यांनी रायटर त्या क्रायटेरियाच्या आधारे क्लासिफिकेशन केलं त्यामध्ये कुठले तर बघा प्रोड्युसर्स उत्पादक त्याचं उत्पादन कसं होत जातं बघा त्यामध्ये प्रोड्युसर्स त्यामध्ये कुठले प्रोड्युसर्स आले नंतर त्यामध्ये आणखी काय आलं तर ॲनिमल्स सुद्धा काय झालं तर ह्याच्यामध्ये ह्या लाईफस्टाईलमध्ये आलेलं ला, आहे आता प्लांट्स प्रोड्युसर्स आहेत अन्न तयार करतात ॲनिमल्स ॲनिमल्स काय करतात कंज्युमर्स करतात मग प्लांट पासून मिळणार जे अन्न हे आहे अन्न आहे वगैरे ते काय करतात भक्षण करतात म्हणू शकतो आपण त्यामध्ये किंवा भक्षक प्राणी नंतर तिसरा जो पॉइंट्स आहे तो म्हणजे कुठलं तर फंजाय कौके बुरशी ते काय करत डी कॉम्पोजर्स आता बघा डी कॉम्पोजर्स म्हणजे काय तुम्ही विघटक करतात विघटक करणारे म्हणजे लाईफस्टाईल्स मध्ये काय केलं तर तीन पार्ट्स पडले प्लांट्स एनिमल्स आणि फंजाय हे क्रायटेरियाच्या आधारे मग प्लांट्स मध्ये कुठले तर प्रोड्युसर्स आहेत स्वतः जन्म स्वतः अनिमल्स कंज्युमर्स आहेत आणि फंजाय कुठले आहेत तर डी कॉम्पोजर्स ठीक आहे नंतर लास्ट जो हे घेतलाय क्रायटेरिया त्यांनी कुठला तर फायलोजेनेटिक रिलेशनशिप त्याचा आवश्यक संबंध म्हणजे त्याचे कसे होत जातात त्याची जी ही आहेत फायलोजेनेटिक रिलेशनशिप आहे कशी आहे बघा त्यामध्ये प्रोकरटिक टू युकरटिक आधिकेंद्रकीपासनं दृश्य केंद्रकीपर्यंत प्रोकरटिक यू युकरटिक आणि जो दुसरा पॉइंट आहे त्यामध्ये युनिसिल्लार टू सिल्लार म्हणजे एक पी शिअपासनं बहुपीसीयपासनं पर्यंत वर्गानवश्यकतेचा संबंध जो आहे तो कसा आहे ह्याच्या आधारे म्हणजे हा पाच क्रायटेरियाच्या आधारे ह्या पाच निकषाच्या आधारे काय केलं तर रॉबर्ट हार्डिंग हिटकर या शास्त्रज्ञांनी काय केलं तर सजीवांची विभागणी केलेली आहे आता बघा मग त्यामध्ये चार्ट वाईज आपण ह्याच्यामध्ये बघूयात हे जे सजीव आहेत ह्या सजीवाचे जे वर्गीकरण आहे ते कोणकोणते तर बघा त्यामध्ये पहिल्यांदा लिव्हिंग ऑर्गेनिझम म्हणजे सजीव आहेत मग त्याच्यामध्ये दोन भाग पडले प्रोकरटिक्स युकरटिक आदिकेंद्रिकीय आणि दृश्य केंद्रिके नंतर बघा प्रोकरटिक म्हणजे कुठलं तर आदिकेंद्रिकेचा एक भाग पडला तो म्हणजे कुठला तर एक पेशीय युनिसेल्ल आणि त्याच्यामध्ये युनिसेल्लार एक पेशियामध्ये एक भाग पडला तो म्हणजे किंगडम म्हणजे सृष्टी मोनेरा ठीक आहे नंतर बघा दुसऱ्या याच्यामध्ये युकरटिक्स दृश्यकेंद्रिकेमध्ये दोन भाग आहेत एक पेशीय बहुपेशीय इनिसेल्लर आणि मल्टीसिल्लर इनिसेल्लर मध्ये किंगडम दुसरा न? तो म्हणजे कुठला तर प्रोटेस्टा नंतर बघा बहुपेशीय मध्ये तीन किंगडम पडलेले आहेत किती सृष्टी पडले तर तीन आहेत कोणकोणते तर बघा त्यामध्ये मध्ये किंगडम थ्री फंजाय म्हणजे कौके आता बघा त्याचे का काय कॅरेक्टर्स पण दिलेत वॉल प्रेझेंट बट ऑर्गनिझम कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस यांना पेशी भीती परंतु हे प्रकाश संश्लेषण करणारे जे प्राणी आहेत त्या प्राण्यामध्ये हे येत नाहीत म्हणजे हे प्रकाश संश्लेषण करू शकत नाहीत इट कॅन नॉट परफॉर्म द फोटो सिंथेसिस नंतर किंगडम फोर जो आला तर यामध्ये काय घेतलं तर प्लॅन्टी टी आता बघा सेलॉल प्रेझेंट ऑर्गनिझम कॅन परफॉर्म आहेत फोटो आहे आणि त्याच पद्धतीने हे, हे प्रकाश संश्लेषण सुद्धा करू शकतात नंतर किंगडम पाच जो आहे त्यामध्ये कुठले घेतले तर आहे ॲनिमल्स प्राणी आता याच्यामध्ये नो सेलॉल म्हणजे ह्यांना पेशीभित्तिका जी असतात ते पेशी भित्तिका ह्यांना नसतात किती वर्गीकरण केलं यांनी तर पाच ह्याच्यामध्ये वर्गीकरण केलं सायंटिस्ट कोणते तर विटकर जी सायंटिस्ट आहेत त्यांनी पाच भागा किंवा पाच गटामध्ये वर्गीकरण केलं कोणकोणते लिव्हिंग ऑर्गेनिजम्स जे त्याचे पाच गट पाच कुठले कोटले तर मोनेरा प्रोटिस्टा फंजाय प्लांटी अँड द ॲनिमालिया म्हणजे कुठले कुठले बघा मोनेरा प्रोटिस्टा कौके वनस्पती आणि प्राणी अशा पाच गटांमध्ये काय केलं तर त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे ठीक आहे धन्यवाद